कालनेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर बाईक करून आलेल्या दोघांनी गोळीबार केलेला आहे. 3 राऊंड फायर झालेले आहेत. मात्र म्हात्रे यांनी तिन्ही गोळ्या चुकवल्यात, त्यांना एकही गोळी लागली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीतल्या वारातून हा गोळीबार झाल्याची चर्चा आहे. नारपोली पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतायत. बघा, भिवंडी तालुक्यातून ही घटना आहे. भिवंडी तालुक्यातील कालनेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार झालेला आहे. सुदैवानं त्यांना गोळी लागली नाही. बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला, 3 राऊंड फायर केले. मात्र म्हात्रे यांनी तिन्ही गोळ्या चुकवल्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जो वाद झाला, त्या वादातून हा गोळीबार झाल्याची चर्चा आहे. नारपोली पोलीस पुढील तपास करतायत. बघा, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो वाद झाला आहे, त्या वादातून हा गोळीबार झाल्याची चर्चा आहे. सुदैवानं म्हात्रे यांना एकही गोळी लागली नाही, त्यांनी तिन्ही गोळ्या चुकवल्या. बाईकवरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. शिवसेनेचे शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार झालेला आहे. भिवंडी तालुक्यातील कालनेर गावचे ते शाखाप्रमुख आहेत. सुदैवानं त्यांनी गोळी चुकवली, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. भिवंडी तालुक्यातील कालनेर गावचे शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर बाईकवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केलेला आहे. 3 राऊंड फायर झाले. मात्र म्हात्रे यांनी वेळीच त्या तिन्ही गोळ्या तत्परतेने चुकवल्या. एकही गोळी त्यांना लागली नाही, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. नेमकी घटना कशी घडली हे आपल्याला सीसीटीव्हीमधून दिसतंय. यंदाचं साहित्य संमेलन स्थळ निश्चितीबाबत औरंगाबादमध्ये बैठक आयोजित करण्यात आली. औरंगाबाद साहित्य परिषदेच्या शाखेमध्ये ही बैठक होईल. बैठकीनंतर साहित्य संमेलन स्थळ निश्चित होईल. यंदा नाशिकमध्ये संमेलन होण्याची शक्यता वर्तवली जाते. अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र MBA MCA आणि इतर अभ्यासक्रमांची नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली. 31 डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत होती. यावर्षी विद्यार्थ्यांची नोंदणी वाढल्यामुळे प्रवेश निश्चितीसाठी चुरस निर्माण होण्याचा अंदाज आहे. व्यवस्थापन क्षेत्रासाठी झालेल्या नोंदणीची संख्या यंदा जास्त आहे. अभियांत्रिकी राज्यात 14,000 जागा कमी झाल्या आहेत, तर फार्मसीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्यानं जागा वाढल्यात. विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती अजूनही इंजिनिअरिंगलाच, म्हणजेच अभियांत्रिकी शाखेलाच असल्याचं आकडेवारीवरून समोर आलेलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय करावं यावर मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्यापासून या प्रशिक्षणाला सुरुवात होईल. शहरात विभागनिहाय पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण दिलं जाईल. शहरात अनेकदा इमारतीचा काही भाग कोसळतो, गॅस सिलेंडर गळती असते, आग लागते, अशा घटना घडतात. अशावेळी मदत यंत्रणा पोहोचेपर्यंत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्राथमिक स्तरावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचं प्रशिक्षण दिलं जाईल. उद्यापासून परळमध्ये पहिल्या बॅचला सुरुवात होईल. औरंगाबादच्या घाटीमध्ये MBBSच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. 1 जानेवारी रोजी मध्यरात्री 2:00 सुमारास खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यश नरसिंगराव गंगापूरकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. यशनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलं नाही. विष पिऊन त्यानं टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात शिरूर ताजबंद इथे पाझर तलावात हातबॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं खळबळ उडाली. ग्रेनाइडला पिन आणि क्लिप असल्यामुळे या वस्तूला ग्रामस्थांनी हात न लावला आणि ताबडतोब पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी देखील लातूर पोलिसांकडे बॉम्बस्फोट नसल्यामुळे हे साहित्य नांदेडहून रात्री उशिरा दाखल झालं आणि ग्रेनाइड निकामी करण्यात आला. गोंदिया शहरातील यादव चौकात प्लॅस्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली. एका घरात त्या प्लॅस्टिक साठवून ठेवण्यात आलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. इमारतीमधून उग्र वास येऊ लागल्यामुळे नागरिकांना संशय आला. त्यानंतर गोदामाला आग लागल्याचं लक्षात आलं. नागरिकांनी तातडीनं अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावलं आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर त्वरित जवानांनी नियंत्रण मिळवलं.